ओवेसींचा गड मानला जाणाऱ्या हैदराबादमध्ये जाऊन नवनीत राणांनी ओवेसी बंधूंवरती हल्लाबोल केलेला आहे. दोघांमध्ये वाकयुद्ध सुरू असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन नवनीत राणा यांनी MIMचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही टीकेचे बाण सोडल्यात. हा खासदार औरंगजेबी विचाराचा असल्याची टीका राणांनी केलेली आहे. गेल्या 5 वर्ष संभाजी महाराजांच्या विचारावर औरंगजेब ज्यांनी संभाजी महाराजावर एवढा अत्याचार केला त्या औरंगजेबची औलाद गेल्या 5 वर्ष या जिल्ह्यामध्ये खासदार होते. अरे आपला रक्त का सळलं नाही? आपले रक्तात अंगार का लागली नाही? मला वाटते औरंगजेबची औलाद कडनं हेच अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त जेव्हा अंगात असते ना तेव्हा माहीत पडते, कारण की औरंगजेबची औलाद आहे जे औरंगजेबच्या कब्रावर येऊन चद्दर चढवण्याचं काम करतो आहे. ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळेपर्यंत दुखवले होते, काढून बाहेर फेकले होते, त्या महाराजांना मानणारे आम्ही लोक आणि त्यांचे विचार आमच्या मनात आहे. तर या औरंगजेबची औलाद काय म्हणते त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही. यावेळी संभाजीनगरमध्ये हा संभाजीनगरची जोडी जनता आहे त्यांना माहित आहे की 5 वर्ष संभाजीनगरला जे दाग लागलेला आहे यावेळीच त्या रक्ताला आम्ही दाग लागू देणार नाही. तुम्ही छटाकभर आहात असं म्हणाले त्यांना. अरे खरंच छटाकभर आहे काय म्हणजे तुम्ही? अरे दादा मी एक गोष्टी आपल्याला नक्की सांगू शकते. मी माझी सैनिकाची मुलगी आहे, मी छटाकभरच आहे. कारण माझी सैनिकाची मुलगी, माझी सैनिक जेव्हा बॉर्डरवर देशाकरिता जे लढत आहे त्यांचे परिवार छटाकभरच असते आणि त्या परिवाराची मुलगी आहे मी. तुम्ही आता बोलताना असं म्हणाले की तुम्ही छटाकभर आहात आणि तुम्ही 100% आहे. 140 कोटी जनतामध्ये ते 20 कोटी 25 कोटी नाही आहे. ते आम्हाला आमच्या लोकांना दम देत आहे, त्या दम बर्दाश्त करणार नाही कोणी. ते म्हणतात की हा काही सिनेमा नाही, ही काही शूटिंग नाहीये. मी लीडर म्हणून माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करत आहे आणि महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पार्लमेंट रिप्रेझेंट केला आहे, तर मला वाटते जे बोलणारे आहे ते सगळे औरंगजेबची औलाद आहे. एक शेवट ना की हैदराबादच्या गुन्ह्यावर तुम्ही पुढचं पाऊल काय असेल? मी तर खुलेआम म्हटलंय की मी हैदराबाद येणार आहे आणि सगळ्यांनी माझं बोललेलं ऐकलंच आहे. जेव्हा मी म्हटलं होतं मुंबईत जाणार आहे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी, तर मुंबईत पोहोचली होती आणि त्याचं त्याच बरोबरीने यावेळीच मी म्हटलंय की हैदराबाद मी आने वाली हूँ, जिसमें दम होगा वो रोक के दिखाएगा. हैदराबाद जाणार आहे मी. हा इशारा देत आहे दोघांना. तू काय दाखवीन छटाकभर लोक नाही देशामध्ये तुमचे? 15-20 कोटी जनता आहे तुमची आणि तुम्ही 125 कोटीला धमकी देताय. मग आमचे हिंदू विचारधाराचे लोकांचं रक्त का गरम होत नाही? त्यांना म्हटलं तुम्हाला 15 मिनिटं लागत असून आम्हाला फक्त 15 सेकंद लागते आणि 15 सेकंद मध्ये हा रक्त करून दाखवीन. ते काय म्हणतात मोदीला गाळा? अरे आम्ही हिंदू संस्कृतीचे लोक आहे, जिवंत तुम्ही हात लावू शकत नाही आणि मेल्यानंतर तुम्ही आम्हाला गाळू शकत नाही, कारण मेल्यानंतरही आम्हाला आग लावली जाते. त्याचा विचार तुम्ही नक्की करा. हैदराबादला गेली? अरे हमारे हैदराबाद में आके तो देखो बोले, पता लगेगा. अरे आम्ही महिला आहे, बांगड्या घालतो, पण जेव्हा आई जिजाऊचं रूप घेतो ना, आई रमाईचं रूप घेतो, आई सावित्रीचं रूप घेतो, तेव्हा बांगड्या घालून पदर खोसून जेव्हा मैदानात उतरतो ना, तर मग हैदराबाद असन की ओबीसी असन, आणि ओबीसी मोठा आणि लहान छोटा त्याला मोजत नाही आम्ही. दुआ म्हणतात ना, म्हणते त्याच्यानी जोडे रोग आहे, जोडे तकलीफ आहे, जोडे सगळं काही आहे, ते सगळे गायब होऊन जातात. अरे लाज वाटले पाहिजे. तुम्ही कोणते पक्षाचा प्रतिनिधित्व केला, तुम्ही कोणता रक्त घेऊन 20 वर्ष या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व केला, ते बाळासाहेबी सुद्धा तिथे रडत असन.